नंतर महिला वर्गासाठी काहीतरी करावे या उद्देशाने शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 13 चे माजी लाडके नगरसेवक मनोज हळदणकर व समाजसेविका मनाली हळदणकर यांनी प्रभागातील महिला वर्गासाठी सोसायट्यांच्या आवारात मैदानी खेळाचे आयोजन केले होते, ज्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या लहानपणीचा आनंद लुटला. हल्लीच्या मोबाईलच्या दुनियेत सर्वजण हरवत चालले असून आपले पारंपरिक जुने खेळ हे सध्याची पिढी विसरत चालली आहे. त्यातच कोरोनाच्या संकट काळामुळे महिला वर्गाला कोणत्याच प्रकारचा आनंद घेता आला नाही, त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांसाठी लंगडी, भोवरा, कांदा फोडी, लगोरी, राशी उडी, तळ्यात मळ्यात अशा विविध प्रकारच्या खेळाचे आयोजन मनोज हळदणकर व विहंगम स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यामुळे महिला वर्गाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याविषयी काही महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. मी पहिले तर खूप धन्यवाद देते सरांना, मनोज सरांना, की त्यांनी हा प्लॅटफॉर्म दिला सगळ्या लेडीजसाठी, जेणेकरून ते आज एवढ्या दिवसानंतर आफ्टर 2 इयर्स ऑफ पॅन्डेमिक ते बाहेर पडले आणि त्या मनसोक्त अशा खेळल्या, तर त्याबद्दल मी रिअली थँकफुल आहे मनोज सरांचं, त्यांच्या वाईफचं, इकडच्या नगरसेविकांचं, प्लस आमचे सगळ्यांचे चाहते वाल्मिक नाईक सर, की त्या सगळ्यांमुळे हा गेम एक सोहळासारखा एक आम्ही घडवून आणला आणि हा एक खूप सुंदररित्यात पार पडला. तर ह्याच्याबद्दल कोटी कोटी जेवढं धन्यवाद देता येईल तेवढं कमीच आहे. सर थँक्यू सो मच फॉर ऑल दिस थिंग्स. मी मनोज दादाचं आणि वाल्मिक सरांचं थँक्यू बोलते, कारण खूप दिवस झाला आम्ही घरीच बसून आहोत आणि आज खेळायचा चान्स दिला आम्हाला आणि आम्ही विजेते पण झालो, त्यामुळे अजूनच छान वाटते, त्यामुळे थँक्यू. तसेच या प्रसंगी वर्षीची आहे जे आपले जुने पारंपरिक खेळ आहे त्याचा कुठेतरी विसर पडत होता आणि या कोरोनाच्या काळामध्ये सर्व महिला वर्ग आणि लहान मुलं जास्तीत जास्त ह्या मोबाईलमध्ये व्यस्त होते, त्यामुळे आजच्या पिढीला नेमकी लगोरी खेळ काय आहे हे माहिती नसतं, किंवा भोवरा म्हणजे काय, किंवा गोट्या वगैरे, म्हणजे असे जे जुने आपले पारंपरिक खेळ आहे ते त्या मुलांना दाखवायचं होतं आणि त्याबरोबर किती आनंद आम्हाला मिळतो की आम्ही त्यावेळेस लहान असताना आम्ही ते खेळ खेळत होतो ना, आजची पिढी ही मोबाईलमध्ये व्यस्त असते, त्यामुळे आम्हाला त्यांना मला आवर्जून सांगूशी वाटतं की तुम्ही मोबाईलमध्ये तेवढं व्यस्त न राहता, तुम्ही शक्यतो जेवढे मैदानी खेळ पारंपरिक खेळ खेळाल त्यामध्ये जास्त तुम्हाला आनंद मिळेल, तुमचा शारीरिकदृष्ट्या व्यायामसुद्धा होऊ शकतो, त्यामुळे ते खेळणं फार महत्त्वाचं आहे. तसेच आपल्या चौकातील खेळाडू हा भारतीय संघात क्रिकेट खेळताना दिसावा या उद्देशाने चौकातील क्रिकेट स्पर्धाचे आयोजन मनोज हळदणकर यांनी केले होते, ज्यात सर्व संघांनी सहभाग घेत खेळण्याचा आनंद लुटला. ऐरोलीमध्ये सेक्टर 3 एफ विभागातील गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी एफ क्रीडा महोत्सव नावाची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. यावर्षी या येथील मंडळाने एक संकल्पना या ठिकाणी मांडली की जे खेळ लुप्त झालेले आहेत, म्हणजे भोवरा असू दे, लगोरी असू दे, फुगवणे असू दे, रस्सी खेळ असू दे, अशा विविध स्पर्धा ज्या पूर्वी पारंपरिक पद्धतीने खेळल्या जात होत्या, या स्पर्धा आजच्या या युगामध्ये मोबाईलमुळे अक्षरशः म्हणजे लुप्त होत चाललेत, कारण संवाद साधला जात नाही, मुलांचा बापाबरोबर, पत्नीचा पतीबरोबर, म्हणजे हे जे संवाद आहेत, हे जे खेळ आहेत, ते या ठिकाणी लुप्त होत चालले होते आणि ही संकल्पना इथल्या मुलांनी मांडली आणि असं वाटलं होतं की स्पर्धा होईल का ना होईल, कारण ही स्पर्धे खेळण्याकरता जी संकल्पना मनामध्ये की धाडस असायला पाहिजे ते आता नाही आहे, कारण मोबाईलने सगळ्यांनाच संपून टाकलेलं आहे, नातं रिलेशन्स म्हणा किंवा खेळ म्हणा, आजच्या मुलांना मोबाईलशिवाय दुसरं काय खेळ माहितीच नाही, त्याच्यामुळे हे मैदानी खेळ खेळले गेले पाहिजे ही भावना या ठिकाणी मांडली गेली. स्पर्धा होईल का न होईल तो नंतरचा भाग होता, पण प्रयत्न तर करूया, अशा प्रयत्नातूनच यश येताना भविष्यात या स्पर्धा मोठ्या होतात हा आमचा आजवरचा अनुभव आणि इतिहास आहे. आज मी मनापासून धन्यवाद देईन की ही स्पर्धा ज्या खेळाडूंनी घेतली त्याचबरोबर ज्या खेळाडूंच्या नजरेखाली किंवा त्यांच्या देखरेखीत झाली ते राष्ट्रीय स्तराचे आमचे खो खो खेळाडू महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी महिला स्वतःहून या ठिकाणी या स्पर्धेला आले आणि स्पर्धा चांगल्या प्रकारे झाल्या असं म्हणायला हरकत नाही, कारण स्पर्धा झाल्यानंतर बक्षीस काय द्यायचं हे सुद्धा अडचण या ठिकाणी आमच्या मंडळावर होती आणि तेही म्हणजे मंडळाने अगदी मनापासून या ठिकाणी स्वतःला झोकून देऊन ही स्पर्धा यशस्वी केली. मी धन्यवाद देतो प्रत्येकाला की ही स्पर्धा आज छोट्या प्रमाणात झाली असेल, भविष्यात ती मोठ्या प्रमाणात होईल, आज ती सुरुवात आहे,
उद्या त्याचा शेवट किंवा टोकं आपल्याला भेटणार नाही अशा प्रकारची स्पर्धा या ठिकाणी या प्रांगणात होईल. उद्यापासून क्रिकेट स्पर्धा होणार आहे आणि त्याचबरोबर आजच्या स्पर्धा हे सुरेख संगम या ठिकाणी या खेळाडूंनी घालून दिलेला आहे आणि ही परंपरा सातत्यानं या ठिकाणी टिकून राहील यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन.